हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इझी रेसिपीज. आजपासून आपण ब्रेकफास्ट रेसिपीजला, म्हणजे नाश्त्याच्या जे रेसिपीज आहेत त्याला सुरुवात करणार आहोत. सिरीज 2019 चालू झाला आहे. रोज आपल्याला सकाळी नाश्ता हा प्रकार हवाच असतो, त्यामुळे रोज सेम काय खायचं म्हणून आठवड्याचे मी 7 अशा रेसिपीज तुम्हाला 7 दिवसासाठी दाखवणार आहे. तर पहिले आपण सगळ्यात आपली महाराष्ट्रीयन लोकांची सगळ्यात आवडती आणि सगळ्यात पारंपरिक अशी डिश म्हणजे कांदे पोहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला. तर आपण त्याचं साहित्य बघूया. ह्याचे खूप रेसिपीज आहेत मला माहिती आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक करतात, पण ही मी सिम्पल आणि झटपट अशी होणारी, सकाळच्या ज्या ऑफिसला जातात बायका त्यांच्या घाईमध्ये अशी झटपट होणारी आणि तेवढीच टेस्टी होणारी अशी रेसिपी आहे. बघूया. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत कापून बारीक चिरून आणि 3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही बघू शकता मी जरा मोठ्या मोठ्याच घेतलेल्या आहेत, कारण की लहान मुलं असतात त्यांना त्या काढून खायला बरं पडतं, म्हणून त्या मोठ्याच कापते मी, चिरते. सॉरी. कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे ही वरून शिवरून टाकण्यासाठी, हा अर्धा लिंबू आहे हा मी पोह्यात टाकण्यासाठी घेतलेला आहे. इथे आपले पोहे आहेत, इथे मी पोहे घेतलेले आहेत. हे गावचे पोहे आहेत, हे दुकानातले पोहे नाही आहेत, त्यामुळे मी आधीच भिजवून नाही ठेवले. गावचे पोहे आधी भिजवून ठेवल्यावर, आणि ते तसे पण चिकट होतात पोहे केल्यानंतर, पण चवीला खूप सुंदर असतात, म्हणून हे पोहे घेतलेले आहेत. त्याचा कलर पण तुम्ही बघू शकता वेगळ्या गावठी तांदूळापासून बनलेले आहेत, म्हणून कलर पण एकदम सफेद असा नाही आहे. इथे ओलं खोबरं आणि हे लिंबाचे पीस कापून घेतलेले आहेत मी. हे नंतर आपण जेव्हा सर्व करतो पोहे तेव्हा मी तुम्हाला दाखवेन कसं हे करायचं. हळद नेहमीप्रमाणे, फोडणीसाठी राई आणि एक बटाटा घेतलेला आहे मी बारीक चिरून. बटाटा नाही घातला तरी चालेल, शेंगदाणे खूप काही घालू शकता तुम्ही. आता मटारचे वाटाण्याचे सीझन आहे तर वाटाणे घालू शकता किंवा शेंगदाणे घालू शकता, मी ते बटाटा घालते. साखर, मीठ, इथे मी कढईत आता तेल तापत ठेवलंय. आता पहिले आपण अर्धा चमचा राई घालूया, चांगली तडतडू दे राई. राई फुटायला सुरुवात झाली, तडतडायला सुरुवात झाली की आपण मग कांदा आणि मिरची घालणार आहोत. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचं, एकदम बारीक पण नको. तर कांदा घातल्यावर मी इथे बटाटा घालणार, बटाटा जो चिरून घेतलेले आहेत बारीक बारीकच ते घालणार आहे, म्हणजे हे शिजतात पटकन. बारीक चिरून घेण्यासाठी घेतलेत की ते पटकन शिजू दे म्हणून ते घेतलेले. आता थोड्या 1 ते 2 मिनिटं मी हे बटाटे झाकण लावून शिजवून घेणार आहे. आता आपण बटाटा शिजलाय का बघूया. कांदा व्यवस्थित झालाय आपला. ह्याच्यात मी तुम्ही बघू बघाल मी मीठ बीठ काहीच नव्हतं घातलं, कारण का हे बघा बटाटा शिजलेला आहे व्यवस्थित, कारण की मीठ वगैरे न घालता मीठ टाकलं की ते शिजायला वेळ लागतो म्हणून. आता मी इथे मीठ घालणार आहे पोह्याला लागेल तितकं. साखर घालणार आहे अर्धा चमचा जवळजवळ आणि अर्धा चमचा. अजून मी पोहे इथे भिजवलेले नाही आहेत, त्याचं एक कारण आहे हे बघा सुखेच आहेत. आता मी हे होणार तोपर्यंत पोहे भिजवून घेणार, कारण की हे पोहे गावचे असल्यामुळे
भिजवायला भिजवून ठेवायची काही गरज लागत नाही, म्हणजे ते पटकन मऊ होतात आणि चिकट होतात. म्हणून मी आता हे पाण्यातून काढून घेणार आहे, फक्त धुवून घेणार आहे, भिजत वगैरे काही ठेवणार नाही. आता हे बघा मी धुवून घेतलेले आहेत पोहे, आता हे पटकन मी घालणार आहे. तुम्ही बघू शकता पटकन चिकट होतात, जसे बाहेरचे दुकानचे पोहे फडफडीत राहतात तसे हे राहत नाही गावचे. आणि जर तुमचे दुकानचे असतील तर तुम्ही भिजत घालू शकता. आता हा मी लिंबू आहे, तुम्ही पिळून घेणार आहे. मी असं पिळते कारण की बिया मग पडणार नाही त्याच्यात. आता पिळणार आहे मी, हळदीमध्ये नाही पिळत सहसा. आणि आता हे मी परतून घेणार आहे. गावचे पोह्यांची चव खूप सुंदर लागते, खूप आणि वेगळी लागते दुकानच्या पोह्यांपेक्षा. आता झालेले आहेत आपले पोहे, फक्त झाकण ठेवून एक मिनटं त्याला वाफ लागते. आता जवळजवळ एक मिनिटानंतर बघू शकता आपले पोहे जे आहेत ते रेडी झालेले आहेत छान असे. आता आपण गॅस जो आहे तो ऑफ करणार आहोत. मी जास्त इथे हलवणार नाही, सुंदर असे. आता पोहे सर्व करताना, आता आपण जेव्हा पाहुणे आपल्या घरी येतात आणि आपण पोहे बनवतो नाश्त्यासाठी किंवा हे, तेव्हा सर्व करताना, किंवा कांदे पोहेचा कार्यक्रम हा खूप फेमस आहे महाराष्ट्र घरात, तर ते माझ्या मम्मीने मला शिकवलेलं सर्व करताना कसे करायचे. आणि आता ह्याच्यावर खूप जण शेफ टाकून खातात, प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं हे मिळेल. पण मी कोकणातली मालवणी असल्यामुळे आमच्या घरातले सगळे खोबरं हे खूप, खोबऱ्याशिवाय कोणत्याच डिश पूर्ण होत नाही, मग ते नाश्त्याच्या कान असू नये. मग हे असे घेतले की ह्याच्यावर आपण खोबरं शिवणार आहोत. आणि एक लिंबाची फोड. असे सर्व करताना वाटतात की नाही कधी खाऊ कधी नाही, असे सर्व करू शकता तुम्ही पाहुणे किंवा तुमच्या घरातली तुमची मुलं पण खुश. ओके, तर अशी अशा प्रकारे पोह्याची आपली रेसिपी झटपट तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.